नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा फॉर ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विज्ञानमधले दोन घटक भौतिक राशी आणि ऊर्जा या दोन घटकाविषयी आज आपण विविध प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत की येणाऱ्या संयुक्त परीक्षा गट ब किंवा गट क असो किंवा इतर विविध कुठल्याही स्पर्धा परीक्षा असो त्यामधला विज्ञान हा महत्त्वाचा घटक असतो कारण विज्ञानवरचे बरेचसे प्रश्न हे मुलांना सुटत नाही त्या अनुषंगाने आपला आजचा व्हिडिओ आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी सदिश राशी कोणती तर भौतिकशास्त्रामध्ये दोन राशींचे प्रकार असतात एक असतं आदिश राशी आणि दुसरं असतं सदिश राशी तर आदिश राशी म्हणजे नेमकं काय आधी पाहूयात तर आदिश राशी व्यक्त करताना परिणामाच्या परिणाम जो असतो त्याची आवश्यकता असते दिशेची नाही म्हणजे सर त्या सर्व ज्या असतात त्या अदिश राशी असतात जसं की लांबी आहे वस्तुमान आहे काल तापमान घनता चाल कार्य आणि दाद तर सदिश राशी म्हणजे नेमकं काय तर जी भौतिक राशी व्यक्त करताना दिशा व परिमाण दोनची आवश्यकता असते तिला सदिश राशी असे म्हणतात जसं की विस्थापन आहे वेग आहे त्वरण आहे बल आहे संवेग आहे वजन आहे आणि प्रणोद आहे त्यात यात तुम्हाला लक्षात ठेवायचं आपल्याला विचारले सदिश राशी कोणती तर यातली सदिश राशी कोणती असणार आहे बघा वजन आणि त्वरण या ज्या दोन आहेत त्या आहेत दुसरा प्रश्न आहे, आहे समुद्री अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात तर समुद्री अंतर मोजण्यासाठी नॉट हे एकक वापरतात हे जे नॉट आहे ते एक नॉट बरोबर एक हजार आठशे बावन्न मीटर प्रति तास इतका त्याचा वेग असतो एक मिली मायक्रॉन बरोबर किती तर एक मिली मायक्रॉन बरोबर दहाचा नववा घात एक बरोबर किती अर्ग तर एक बरोबर दहाचा सात वाघात अर्ग कार्याचं जे एकक असतं ते एम एसमध्ये न्यूटन मीटर की ज्यालाच आपण जूल या अक्षराने ओळखतो आणि सी जी एस पद्धतीमध्ये सेंटीमीटर ज्यालाच की आपण अर्ग या नावाने ओळखतो पुढचा प्रश्न आहे बलाचे यम एस एकक कोणते म्हणजे दोन पदवी असतात एम के एस पद्धत एक असते आणि सी जी एस पद्धत असते त्यातला आपल्याला विचारलेलं आहे बलाचं एम के एस एक कोणतं तर बलाचं एम एस एक जे आहे ते आहे न्यूटन तर सी जी एस पद्धत हे आहे सी जी एस एक हे आहे डाईन त्याचबरोबर वस्तुमान वस्तुमानाचं एम केस एक किलोग्रॅम आणि सी जी एसमध्ये ग्रॅम घनतेचं एकक जे आहे एम केसमध्ये किलोग्रॅम मीटर घन आणि सी जी एसमध्ये ग्रॅम सेंटीमीटर घन चाल चालेमध्ये एम केस एकक आहे मीटर सेकंद आणि सी जी एसचं एकक आहे सेंटीमीटर सेकंद कार्य कार्याचं आत्ता सांगितलेलं एम के एस न्यूटन आणि सी जी एसमध्ये डायन ऊर्जा ऊर्जेमध्ये एम के एसचं एकक आहे जूल सी जी एसचं ऊर्जा एकक आहे अर्ग शक्ती म्हणजे पॉवर पावरमध्ये एम केसचं एकक आहे जूल पर सेकंद आणि सी जी एसचं एक आहे अर्ग पर सेकंद त्यानंतर अधिश राशी सदिश राशीमध्ये विस्थापन विस्थापनमध्ये एम के एसचं मीटर आणि सी जी सेंटीमीटर वेगाचं मीटर सेकंद आणि सी जी एसमध्ये सेंटीमीटर सेकंद त्वरणमध्ये एम के एसचं मीटर सेकंद वर्ग सी जी एसमध्ये सेंटीमीटर सेकंद वर्ग संवेगमध्ये एम एम केसमध्ये किलोग्रॅम मीटर सेकंद आणि मध्ये ग्रॅम सेंटीमीटर सेकंद पुढचा प्रश्न आहे एक पिकोबरोबर दहाचा कितवा घात तर लक्षात राहू द्या एक पिकोबरोबर दहाचा वजा बारावा घात रा हे जे घाताचे परिणाम आहे ते घाताचे परिणाम बघा दहाचा वजा तिसरा घात बरोबर मिली दहाचा वजा सहावा मायक्रो दहाचा वजा नववा नॅनो दहाचा तिसरा घात किलो दहाचा सहावा घात मेगा दहाचा घात गिगा दहाचा बारावा घात टेरा दहाचा पंधरावा घात पेटा दहाचा अठरावा घात एक्सा दहाचा एकविसावा घात जेट्टा आणि दहाचा चोवीसावा घात योट्टा पुढचा प्रश्न आहे एक किलोग्रॅमबरोबर किती न्यूटन तर एक किलोग्रॅमबरोबर नऊ पॉईंट आठ शून्य सात न्यूटन पुढचा प्रश्न आहे सूर्य हा तारा पृथ्वीपासून किती किलोमीटर अंतरावर आहे तर सूर्य हा तारा पृथ्वीपासून एक पॉईंट चार नऊ सहा गुणुले दहाचा आठवा घात इतक्या किलोमीटर अंतरावर आहे सूर्यापासून दर सेकंदाला किती जूल ऊर्जा प्राप्त होते तर सूर्यापासून दर सेकंदाला एक पॉईंट आठ गुणले दहाचा सतरावा घात इतकी जूल ऊर्जा प्राप्त होते सौर ऊर्जा विकासासाठी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर अभियान कधी जाहीर करण्यात आले तर सौर ऊर्जेसाठी जे काय जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर ऊर्जा अभियान एकोणीस नोव्हेंबर दोन हजार नऊला जाहीर करण्यात आलं आणि अकरा जानेवारी दोन हजार दहापासून सुरू करण्यात आलं भारतातील सर्वात मोठा विद्युत निर्मिती प्रकल्प कोणता आहे तर औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प विचारलेला आहे तर औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प हा विंध्यनगर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा विद्युत प्रकल्प जो आहे तो आहे नंदगाव पेठ जिल्हा अमरावती सत्तावीसशे मेगावॅट क्षमतेचा हा महाराष्ट्रातील प्रकल्प आहे आणि विंध्यनगरचा हा प्रकल्प चार हजार सातशे साठ मेगावॅट इतक्या क्षमतेचा आहे पेट्रोलियम पदार्थात हायड्रोजनचे प्रमाण किती टक्के असावे लागते तर पेट्रोलियम पदार्थामध्ये हायड्रोजनचे जे प्रमाण आहे ते दहा ते चौदा टक्के इतक्या प्रमाणात असावे लागते किंवा असते सर्वाधिक कॅलरी मूल्य असणारे इंधन कोणते तर सर्वाधिक कॅलरी मूल्य असणारे जे इंधन आहेत ते आहे हायड्रोजन हायड्रोजनचं कॅलरी मूल्य जे आहे ते एकशे पन्नास ज्यूल प्रति किलोग्रॅम इतकं आहे त्यानंतर मिथेन असतं ब्युटेन दोघांचंही पंचावन्न ज्यूल प्रति किलोग्रॅम आहे त्यानंतर जैव असतो पस्तीस ते चाळीस जूल रॉकेलचं अठ्ठेचाळीस खनिज तेलाचं चा पंचेचाळीस इथेनॉलचं तीस कोळशाचं पंचवीस ते तेहतीस ती इतक्या प्रमाणामध्ये कॅलरी मूल्य असतात बायोगॅसमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा घटक कोणता तर बायोगॅसमध्ये सर्वात जास्त अधिक प्रमाणात जो आढळतो तो घटक असतो मिथेन पन्नास ते पंच्याहत्तर टक्के इतक्या प्रमाणामध्ये मिथेन आढळतो त्यानंतर असतो कार्बन डायऑक्साईड जो की पंचवीस ते पन्नास टक्के इतका आढळतो त्यानंतर नायट्रोजन दहा टक्क्यापर्यंत आढळतो हायड्रोजन एक टक्क्यापर्यंत हायड्रोजन सल्फाईड शून्य ते तीन टक्क्यापर्यंत आणि ऑक्सिजन हा शून्य टक्के असतो